हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल वेल बेसिक well मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार तेवीस दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेला स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर दुसरा तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी याअंतर्गत इंग्रजी विषयाचं पेपर सोल्युशन या ठिकाणी पाहणार आहोत इंग्रजी विषयाची संभाव्य उत्तरसूची आपल्याला आज पाहिजे आहे या पेपरचा सेट डी आपण आज पाहणार आहोत सेट डी तर सुरू करूया सेक्शन वन इंग्लिश पहिला प्रश्न आहे फाइंड द पंक्चुएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेंस ही सेड कॉमा इन टू डबल इनोटेड कॉमाज इट्स जस्ट द मॅटर ऑफ प्रॅक्टिस याच्यामध्ये कोणलं पण मार्क मिस झालेला आहे तर बघा इट्समध्ये आपष्ट्रॉपी राहिलेला आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल सेकंड क्वेश्चन पहा ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी एक मुलगी झाडते आहे त्यामुळं स्वीपिंग ही क्रिया सुरू आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तरील स्वीपिंग एस डब्ल्यू डबल ई पी आय एन जी स्वीपिंग म्हणजे जा झाडणे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा रीड द रिडल गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी कोड दिलेलं आहे आणि करेक्ट उत्तर शोधायचं आहे आपल्याला यू ओपन युअर माउथ टू डू इट तुम्ही तुमचं तोंड उघडता ती क्रिया करण्यासाठी इट शोज यू आर स्लीपी व्हॉट इज इट असं दिसतं की तुम्ही झोपेमध्येच आहात जवळपास तर काय ती क्रिया आहे तर जांभईची क्रिया असते वाय ए डब्ल्यू एन पर्याय क्रमांक दोन येईल त्याच्यानंतर प्रश्न चौथा पहा फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर तर फेब्रुवारी महिना कोणत्या महिन्यानंतर येतो जानेवारी महिन्यानंतर येतो पर्याय क्रमांक चारही उत्तर येईल प्रश्न पाचवा पहा हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देअर इन द दे फॉलोइंग सेंटेन्स सेज वट अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप याच्यामध्ये कोणकोणती कॅपिटल लेटर आ, मिस झालेले आहेत बघा दे तर वॉटचं डब्ल्यू पाहिलं कॅपिटल पाहिजे अ गर्लमध्ये अच अ कॅपिटल पाहिजे आणि स्मिता हे प्रॉपर नाव नसल्याने यस कॅपिटल पाहिजे म्हणजे तीन लेटर या ठिकाणी कॅपिटल लिहायची राहिलेले आहेत पर्याय क्रमांक एक प्रश्न सहावा पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह माय नंबर इज ट्वेंटी इन द रो रांगेमध्ये माझा नंबर वीस वीस आहे सो आय एम डॅश डॅश इन द रो तर मी कितवा आहे रांगेमध्ये तर ट्वेंटीत विसावा टी डब्ल्यू एन टी आय ई टी एच पर्याय नंबर तीन हे उत्तर असेल प्रश्न सातवा पहा सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स ही ब्लिंक्स हिज डॅश डॅश तर याचं उत्तर करेक्ट येईल आईज ब्लिंक हिज आईज डोळ्याची उघड उघडझाप करणे पर्याय नंबर चार त्याच्यानंतर आठवा प्रश्न आहे आयडेंटिफाय द शेप गिवन इन द पिक्चर चूज द करेक्ट ऑप्शन म्हटलेलं आहे इथं शंकूचं चित्र दिलं आहे शंकूसाठी काय शब्द आहे कोण असा शब्द आहे पर्याय नंबर एक उत्तर येईल शिवयनी कोण त्याच्यानंतर प्रश्न नववा पहा ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह असं म्हटलेलं आहे एक गाय झाडा खाली आहे मग काय आपल्याला म्हणता येईल देर इज अ काऊ अंडर द ट्री अंडर म्हणजे खाली पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल त्याच्यानंतर चूज द क कर... इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह दिलेल्या पर्यायातून इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर फॉर्म्स दिले आहेत विल नॉटचा वोंट बरोबर आहे लेट्स लेटसचा लेट्स बरोबर आहे हॅवनॉटचा हॅवंट बरोबर आहे परंतु पर्याय क्रमांक दोन जो आहे शॅलनॉट त्याचा शॅलंट येत नसतो तर त्याचा शॅंट असा कॉन्ट्रॅक्टर फॉर्म येतो एस एच ए एन अपास्टापिटी असा येतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन ही चुकीची पेअर आहे पर्यायक्रमांक दोन हे उत्तर येईल त्याच्यानंतर फाईंड द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द फॉलोइंग सेंटेन्स क्वेश्चन नंबर इलेवन दे डॅश डॅश गार्मेंट्स इन द डॅश डॅश होमोफोन सुरू हा प्रश्न आहे दे सेल गारमेंट्स सी डब्ल्यू एल सेल आणि इन द सेल इन द सेल सेलमध्ये बघा तेव्हा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी सेल सी डब्ल्यू एल सेल आणि एस एल ई सेल त्याच्यानंतर बघा प्रश्न बारावा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोईंग सेंटेन्स द सन इज ऑलवेज इन द डॅश डॅश डायरेक्शन ॲट सिक्स पी एम हा फसवा प्रश्न आहे ॲट सिक्स पी एम म्हणले सूर्य सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता कुठे असतो कुठल्या दिशेला असतो तर वेस्टला असतो पश्चिमेला असतो पर्याय क्रमांक दोन डब्ल्यू एस टी वेस्ट जर तिथं ए एम असतं तर ईस्ट आला असतं परंतु पी एम दिलेलं आहे त्यामुळे वेस्ट येईल त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन थर्टीन टू फिफ्टीन तेरा ते पंधरा या प्रश्नासाठी एक पॅसेज दिलेला आहे आणि पॅसेजवर तीन प्रश्न विचारले आहेत पहा तर तेरावा प्रश्न पहा हाऊ मेनी डकलिंगज आर मेन्शनड इन द पॅसेज या ठिकाणी सेवन बघा सेवन हे उत्तर यायला पाहिजे सच फाईन लिटल डकलिंग बट द सेवन्थ वन इथं उत्तर आम्ही दिले बट द सेवन्थ वन वॉज व्हेरी डिफरंट याचा अर्थ सात बदका आहेत या ते, ते बदकाची पिल्लं आहेत तर पर्याय क्रमांक चार उत्तर येईल चौदावा प्रश्न फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शनड इन द पॅसेज आता ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक संख्या तर सेवेन्थ सेवन्थ हे उत्तर तिथं पॅसेजमध्ये आहे सेवेन्थ हा ऑर्डिनल नंबर आहे प क्रमांक दोन हे उत्तर येईल त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न फाइंड द अपोजिट ऑफ द वर्ल्ड सेम सेमचा अपोजिट वर्ल्ड काय येतो डिफरंट येतो क्रमांक तीन उत्तर येईल त्याच्यानंतर सोळावा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर इथं वर्चन कम्प्लीट करायचे अल्फाबेटिकल ऑर्डरची चे वर्चन आहे पॅन पेन नंतर अल्फाबेटिकली काय येईल क्वॉटर येईल पर्याय क्रमांक दोन उत्तर असेल सतरावा प्रश्न या ठिकाणी पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिवन बिलो प्लीज गिव मी डॅश डॅश वन रुपी नोट हा पण फसवा प्रश्न आहे या ठिकाणी शब्दाची सुरुवात जरी स्वराने झालेली असली तर उच्चार मात्र स्वरासारखा होत नाही अ वन रुपी नोट हे प अ हे या ठिकाणी आर्टिकल येईल पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर प्रश्न अठरावा ऑबझर द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट म्हटलेला आहे एक मुलगा पाणी देतोय झाडांना म्हणजे वॉटर वॉटरिंगची क्रिया सुरू आहे पर्याय क्रमांक चार वॉटर त्याच्यानंतर नाईन्टीन पहा क्वेश्चन फाईंड द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर सी सीचा वेगळा उच्चार असणारा शब्द शोधायचा आहे बघा कार्ट काउंट आणि कार्ड याच्यामध्ये सीचा उच्चार क असा झाला आहे पण सेंटरमध्ये स असा से तर वेगळा उच्चार सेंटरचा आहे सेंटरमध्ये सीचा वेगळा उच्चार होतो आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन येईल प्रश्न विसावा पहा युसुफ इज रिडिंग अ न्यूज पेपर हीज ब्रदर वॉन्टस टू कॉल हिम फॉर द डिनर ही रिक्वेस्ट युसुफ पेपर वाचत आहे आणि त्याचा भाऊ त्याला जेवणासाठी त्याच्या भावाला त्याला जेवणासाठी बोलवायचा आहे रात्रीच्या जेवणासाठी तर तो कशी रिक्वेस्ट करेल तर हा प्रश्नसुद्धा फसवा आहे पहा प्लीज की रिडिंग असं येणार नाही उत्तर कृपया वाचन चालू ठेवा असं म्हणणार नाही तो त्याच्यानंतर एक्सक्यूज मी ब्रदर हां त्याला अडथळा आणायचा आहे त्याला मध्येच व्यत्यय आणायचं आहे त्यामुळे ते एक्सक्यूज मी ब्रदर अशी सुरुवात करू शकतो रिक्वेस्ट करताना तेव्हा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर येईल आता तिसरा आणि चौथंही पहा तिसरं काय आहे गुड आफ्टरनून ब्रदर तर ही रिक्वेस्ट होऊ शकत नाही यू आर वेलकम ही पण रिक्वेस्ट होऊ शकत नाही तर एक्सक्यूज मी ब्रदर हे जवळचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर एकविसावा प्रश्न पहा फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मेसेज गिवन बिलो डॅश डॅश प्लॅन्ट नॉट गार्बेज हा मेसेज आहे मेसेज कसा तयार करता येईल आपल्याला ग्रो प्लॅन्ट नॉट गार्बेज बघा आपण हे घोषवाक्य नेहमी नेहमी ऐकत असतो झाडे वाढवा कचरा वाढवू नका कचरा नको त्यानंतर बावीसावा प्रश्न फाइंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क काय आहे तर बघा पहिला आकडा पहा हा आर यू हा आर नंतर काय पाहिजे होतं क्वेश्चन मार्क पाहिजे होतं पण तिथं दिलेलं नाही उद्गारावाचक चिन्ह ना आहे म्हणजे हे चुकलेलं आहे इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क आहे तर पर्याय क्रमांक एकच येईल बाकी सगळी बरोबर आहेत हाव नाईस हा, हा। यू क्रेजी वाट सरप्राईज ही तिने पर्याय बरोबर आहेत या ठिकाणी पण एक नंबरचा पर्याय इनकरेक्ट आहे तो उत्तराचा पर्याय असेल प्रश्न तेवीसावा पहा सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कंप्लीट द वर्ल्ड रजिस्टर वर्ल्ड रजिस्टर कंप्लीट करा म्हटलं आहे ग्रॉल ग्राउल हा जी आर ओ डब्ल्यू एल ग्राउल डॉगचा आवाज आहे क्लक चिकनचा आवाज आहे बज हा बीज मधमाशांचा आवाज आहे स्किल हा पिग्झ डुकरांचा आवाज आहे तर आवाजाची सिरियल आपल्याला पूर्ण करायची आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन पहा क्रोक क्रोक हा बेडकाचा आवाज आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल प्रश्न चोवीसावा पहा ही डॅश डॅश लेटर यस्टरडे हा सिम्पल पास टेन्स आहे त्याच्यामुळं टू या ठिकाणी येणार आहे डब्ल्यू आर ओ टी रोट हे हा पर्याय येईल पर्याय क्रमांक दोन पंचवीसावा प्रश्न पहा रुबी मीट्स हर फ्रेंड ॲट द लंच टाईम हाऊ विल शी ग्रीट हिम चूज द करेक्ट ऑप्शन रुबी तिच्या मित्राला लंच टाईमला भेटते हाऊ विल शी ग्रीट हिम तर गुड आफ्टरनून पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आज आपण फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेतील सेट डी सेट डी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी अंतर्गत या पेपरमधील इंग्रजी विषयाचं पेपर, पेपर सोल्युशन या ठिकाणी पाहिलेलं आहे इंग्रजी विषयाची संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी पाहिलेली आहे ही उत्तरे संभाव्य आहेत याच्यामध्ये अनुदानाने एखादी चूक होऊ शकते थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हॅव अ नाईस डे